Hello students, welcome again to my channel Aditi Devi's Tutorial. As we are in the chapter Eight Metallurgy of Maharashtra State Board Science One. <coughs> till in this video, uh, till this video, we have studied about the physical and chemical properties of metals, non-metals, ionic compounds, and their properties, and the actual metallurgy process which takes place in three uh, concepts. first is concentration of ore. second is extraction of that ore or metal and in the refining of metal. According to our syllabus, we are now going to study about extraction of moderately reactive metals. As we have studied about the reactivity series also, त्या रिॲक्टिव्हिटी सिरीजमधले जे मॉडरेटली रिॲक्टिव मेटल होते आपले झिंक कॉपर आयर्न त्या मेटल्सचं एक्स्ट्रॅक्शन कोणत्या पद्धतीने केलं जातं ते आज आपण बघणार आहोत आणि एक्स्ट्रॅक्शन ऑफ मॉडरेटली रिॲक्टिव मेटल्स तर त्यामध्ये दोन प्रोसेस होतात ॲक्च्युली हे जे मॉडरेटली रिॲक्टिव मेटल्स आहेत ते नेचरमध्ये दोन कंपाऊंड ज्या फॉर्ममध्ये सापडतात एक तर ते सल्फाईडमध्ये सापडतात किंवा कार्बोनेट्स म्हणजे दे आर ऑल्सो प्रेझेंट इन द ओअर्स बट मोस्टली इन द फॉर्म ऑफ कंपाऊंड सल्फाईड्स ऑर कार्बोनेट्स सो दीज टू सल्फाईड्स ऑर कार्बोनेट्स आर मोस्टली एक्स्ट्रॅक्टेड बाय द टू प्रोसेस नोन ॲज रोस्टिंग अँड कॅल्सिनेशन वॉट इज द डिफरन्स व्हेरी सिम्पल डिफरन्स इन बिटवीन देम रोस्टिंग प्रोसेस होते सल्फाईड साठी आणि कॅल्सिनेशन प्रोसेस होते कार्बोनेट्सच्या साठी तुम्हाला बोर्डवर दिसत असेल आपण टेक्स्टबुकमधलंच एक्झाम्पल कन्सिडर केलं आहे टेक्स्टबुक पेज नंबर वन झिरो फोर आणि वन झिरो फाईव्हवर ही कन्सेप्ट एक्सप्लेन केलेली आहे रोस्टिंग सल्फाईडसाठी आणि कॅल्सिनेशन कार्बोनेटसाठी काय प्रोसेस केली जाते यामध्ये तर ते जे मेटल ओअर असतं आप जे आपल्याला सल्फाईड आणि कार्बोनेट फॉर्ममध्ये मिळतं त्यांच्यापासून अगोदर सब पहिल्यांदा आपल्याला त्यांचे ऑक्साईड्स फाईंड आऊट केले जातात ज्याला आपण म्हणतो मेटल ऑक्साईड इथे झिंक सल्फाईड हे ओअर आहे झिंकचं त्यापासून मिळवतो आपण झिंक ऑक्साईड सेम हिअर द सेम एक्झाम्पल झिंक ऑल्सो फॉर्म इन फाउंड इन द फॉर्म ऑफ कार्बोनेट त्या कार्बोनेटपासून आपल्याला झिंक ऑक्साईड म्हणजे जे मॉडरेटली रिॲक्ट मेटल आहे त्यांचे आपल्याला मेटल ऑक्साईड फॉर्म करता करायचे असतात या एक्स्ट्रॅक्शनमध्ये बट बाय टू प्रोसेस रोस्टिंग आणि कॅल्सिनेशन ॲज आय हॅव रिटन ऑन बोर्ड सल्फाईड ओर्स आर स्ट्रॉंगली हिटेड इन एअर टू गेट दे मेटल ऑक्साइड हिअर आय हॅव रिटर्न टू एक्झाम्पल्स जिंक सल्फाईड झेड एन एस इज अॅन ओवर ऑफ जिंक इन द फॉर्म ऑफ सल्फाईड आणि त्याला आपण स्ट्रॉंगली हिटेड इन एअर म्हटलं आहे कारण दोघांमध्ये थोडासा फरक आहे दोघंही हिटिंगच्याच प्रोसेसच्या रिॲक्शन आहेत पण दोघांमध्ये थोडासा फरक आहे इथे आपल्याला ऑक्सिजन बरोबर हिटिंग करायचं आहे इन एअर प्लेंटी ऑफ मध्ये हिटिंग होतं त्या पर्टिक्युलर सल्फाईडचं आणि एंडला आपल्याला मिळतो मेटल ऑक्साईड विथ लिबरेशन ऑफ सल्फर डायऑक्साईड गॅस आता जर तुम्ही बघितलं ही रिॲक्शन ॲक्च्युली बॅलन्स्ड नाही आहे तुम्हाला दिसतंय एस ओ टू एस पण झिंकबरोबर ऑक्सिजन अजून एक आलेला आहे टू बॅलन्स इट वी हॅव टू मल्टिप्लाय झिंक सल्फाईड बाय टू दोनने आपल्याला मल्टिप्लाय करावं लागेल जर याला टूने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला ही रिॲक्शन बॅलन्स होऊन जाईल जिंक आ, चे दोन ॲटम आणि सल्फाईडचे दोन ॲटम परत बॅलन्स करायचे म्हणून आपल्याला एसओ टूला पण टूने मल्टिप्लाय करावं लागेल आणि परत आपला ऑक्सिजन इम्बॅलन्स झाला आहे हिअर आर टू प्लस दिस फोर सिक्स आपल्याला जवळजवळ ऑक्सिजन आहे अगेन टू बॅलन्स देम वी हॅव टू मल्टिप्लाय दिस ऑक्सिजन इथे इथे दोन्ही ते याला आपल्याला थ्रीने मल्टिप्लाय केलं की आपले रिॲक्शन बॅलन्स होईल सिक्स ऑक्सिजन दोन सल्फरचे ॲटम आणि दोन झिंकचे ॲटम आता ही रिॲक्शन बॅलन्स झाले मी मुद्दाम इमबॅलन्स ठेवली ती सिमिलरली सेम रिॲक्शन तुम्ही स्वतः ही बॅलन्स करा प्रॅक्टिस करा ही रिॲक्शन टेक्स्टबुकमध्ये दिलेली नाही आहे एच जी एस हे सुद्धा सल्फाईड ओअर आहे पण मर्क्युरीचं आणि मी मुद्दाम त्या ओअरचं नाव खाली लिहून ठेवलं आहे ओअर ऑफ मर्क्युरी इज सिन्नाबार इट्स नेम इज सिन्नाबार केमिकल फॉर्म्युला इज एच जी एस मर्क्युरी सल्फाईड असंही म्हणतात त्याला द सेम रिॲक्शन बट ट्राय टू बॅलन्स युअर सेल्फ मग रोस्टिंगमध्ये काय आहे सल्फाईड्स आर हिटेड

ते कार्बोनेट ओवर डिरेक्टली हीट करणारे बाय हिटिंग इट वी गेट झिंक ऑक्साईड अगेन परत ऑक्साईडच मिळवायचं आपल्याला वी गेट अगेन ऑक्साईड म्हणून एक पक्क डोक्यामध्ये ठेवायचं कॅल्सिनेशन इज ऑल्सो द प्रोसेस ऑफ हिटिंग अगेन इट इज ऑल्सो स्ट्रॉंगली हिटेड बट इनलिमिटेड सप्लाय ऑफ एअर इथे प्लेंटी ऑफ एअर जी रोस्टिंग प्रोसेस असणार आहे एवढाच फरक आहे मग एकदा का मेटल ऑक्साईड मिळाले ते मेटल ऑक्साईड रेड्यूस केले जातात रेड्यूस केले जातात म्हणजे त्यांच्यातला ऑक्सिजन बाहेर काढला जातो वी हॅव स्टडीड इट इन चॅप्टर नंबर थ्री केमिकल रिॲक्शन्स टाईप्स ऑफ केमिकल रिॲक्शनमध्ये पाहिलं एखाद्या कंपाऊंडमधून ऑक्सिजन बाहेर पडतो त्याला आपण आपण रिडक्शन रिॲक्शन म्हणतो तसं मला झिंक पाहिजे प्युअर फॉर्म मग याचा अर्थ मला हा ऑक्सिजन बाहेर काढावा लागेल त्यासाठी त्यांच्या रिॲक्शन परत एका रेड्युसिंग एजंटबरोबर कराव्या लागतात इथे मी लिहिलं आहे देन मेटल ऑक्साईड्स आर रेड्यूस टू गेट इट्स प्युअर फॉर्म अँड अलँग विथ कार्बन समटाईम्स हायली रिॲक्टिव्ह मेटल्स लाईक सोडियम कॅल्शियम अल्युमिनियम आर ऑल्सो यूज्ड ॲज रेड्युसिंग एजंट दिस इन्फॉर्मेशन इज गिव्हन ऑन पेज नंबर हंड्रेड अँड फाईव्ह रीड इट वन्स रिमेंबर कॅल्सिनेशन roasting roasting is used for sulfides to get metal oxides and calcination process is used for carbonate ores again to get their metal oxides and afterward metal oxides are reduced using the reducing agent such as carbon sodium aluminum or calcium it is the extraction of uh, moderately reactive metals अगेन ऑन पेज नंबर हंड्रेड अँड फाईव्ह इफ यू सी ॲट द बॉटम ऑफ दॅट पेज देर इज गिव्हन द इन्फॉर्मेशन ऑफ एक्स्ट्रॅक्शन ऑफ लेस ऑर लिस्ट रिॲक्टिव्ह मेटल्स लेस रिॲक्टिव्ह म्हणजे ॲज गुड ॲज अपले नोबल मेटर्स, अँड दे मोस्टली वी इट इन प्युअर फॉर्म नो नीड टू डू मोर एक्स्ट्रॅक्शन प्रोसेस अगदी जस्ट कधी कधी हिटिंग प्रोसेसने कधी कधी कॉन्सन्ट्रेशनच्या मेथडनेच ते प्युअर होऊन गेलेले असतात आणि ॲट द एंड ऑफ मेटलर्जी इज द रिफायनिंग ऑफ मेटल्स म्हणजे कॉन्सन्ट्रेशन झालं एक्स्ट्रॅक्शन झालं आणि तरीसुद्धा जर काही इम्प्युरिटीज परत मागे राहिल्याच तर रिफायनिंग केलं जातं आणि मोस्टली रिफायनिंग ऑफ मेटल्स इज डन बाय इलेक्ट्रोलिसिस मेथड जी आपण प्रिव्हियस व्हिडिओमध्ये बघितली की इलेक्ट्रोलिटिक रिडक्शन ऑफ ॲल्युमिनिया सेम प्रोसेस दॅट इज द इलेक्ट्रोलिसिस मेथड ही केव्हा केली जाते त्याला आपण रिफायनिंग ऑफ मेटल्स म्हणतो विच इज द एंड ऑफ मेटलर्जी टू गेट इट्स प्युअर फॉर्म ओके मला वाटतं तुम्हाला या प्रोसेस कळल्या असतील आणि सिन्हा बार लक्षात ठेवा ओवर ऑफ मर्क्युरी कधी 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 याच्यावर वन मार्क्स क्वेश्चन कधी कधी मॅच द पेयरमध्ये ह्या टाईपचं क्वेश्चन येतो तर सिन्नाबार हे नाव तुम्हाला माहीत असावं मरक्युरीचं असणारं ओअर आहे ओके इन नेक्स्ट व्हिडिओ वी विल सी द करोजन ऑफ मेटल्स इट्स ऑल प्रोसेसेस विच आर गिवन इन युअर टेक्स्ट बुक ओके टिल देन ओके बाय बाय टेक केअर अँड अगेन डू युअर स्टडीज विथ कॉन्सन्ट्रेटली ओके बाय बाय बाय